बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. सो आता 90s, सो वी आर द फर्स्ट मेंबर फ्रॉम द टीम ज्याचं 90s कनेक्शन आहे. कुणाल अगेन ही स्टार्टेड हिज म्युझिक करिअर इन 90s आणि गमतीचा भाग असा की सारेगामा जेव्हा सुरू झालं होतं, तर सारेगामा मध्ये कुणाल, देर इज सम व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी अबाउट पहिला एपिसोड, पहिला पार्टिसिपंट. पहिला एपिसोडचा पहिला पार्टिसिपंट वॉज कुणाल गांजावाला. आणि पहिला म्हणजे पहिल्यांदा हे एकदा जोरदार टाया कुमार शानू साहेबांसाठी. किशोरदा, रवी साहेब, मुकेशजी, तलत साहेब, मनाडे, लताजी, आशाजी, हे सगळ्या ग्रेट्स नंतर पहिला ग्रेट आमच्या सगळ्यांच्या जनरेशनचा इथे बसलाय. आणि म्हणजे 90s मध्ये स्ट्रगल पण केलं आम्ही, जिंगल्स पण केल्या, गाणी पण केली. आणि या साहेबांना दरेक स्टुडिओमध्ये मुंबईच्या नाहीतर 2-3 वेळा दिवसात बघितला येता जाता. इतने गाने इन्होंने गाए तो हम सिर्फ उनके गाने सुनते थे. और कितनी बार सनी सुपर साउंड से निकले, सहारा से निकले, महबूब से निकले, फिल्म सेंटर था, फेमस तो बंद हो गया था, और बॉम्बे लैब, ये सब स्टूडियो में, हर स्टूडियो से कुमार शानू साहब. तो ये भी 90s का देखा हमने दौर, जो यू नो ग्रेट्स के इरा के बाद फिर कभी रिपीट नहीं हुआ. वी कुड नॉट सी ऑल द ब्यूटिफुल times that that generation saw and this generation saw, and that's the curse of modern times, that people do not have sustenance, people do not have the patience, people want to move on for the sake of moving on. And that's my connection. And also one last connection is that when I got bullied, mala jeva maza ragging jhala college cha pahilya varshat 1990 madhe, tevha jeva mala he commercial da maithi aahe hi story, कारण हे गुगलवर आहे. पण गुगलवर असं भरपूर इन्फॉर्मेशन पण आहे जे खोट आहे. तर मी ऑगस्ट म्हणजे जस्ट जूनमध्ये कॉलेज सुरू झाली, मी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये होतो, आणि रॅगिंग झाली माझी ऑगस्टच्या दरम्यान, 15th ऑगस्टच्या आजूबाजूला. तर तेव्हा मी शिटी वाजवत होतो. आय वॉज वेटिंग फॉर अन ॲक्टिंग क्लास, कारण काहीतरी करायला पाहिजे. शाळेत युनिफॉर्म घालून पहिल्या from the first standard till 10th standard same uniform, only long pants, short pants. So we get all bored. When we come to college, we want to do something, justify something, ki baba college 7:30 to 12:30, 5 vajta paryant kasa thambayacha college madhe, acting school kay tari join kara, manje vadilanna sangayla ki papa I have to go for acting. Tevha maji ragging zali, ani tya manasani mala jo Mahesh Tamhane ani Vikas Naik, हे दोन्ही म्हणजे महाराष्ट्राचेच पदार्थ, तर हो, तर त्यांनी मला सांगितलं, हे तू शिटी अच्छा मारताय, गाणं गा. आय सेड व्हॉट इज द कनेक्शन यार, आय वॉज गेटिंग बोर्ड, आय वॉज विसलिंग अवे, गाव. आणि ते कुठलं गाणं असेल, नजर के सामने जिगर के पास, तो हा तिसरा माझा कनेक्शन. आणि कुमार शानू बद्दल फारच म्हणजे इट्स अनबिलिव्हेबल टॅलेंट लाईक हिम. वी हॅव विशाल भरद्वाजी, वी हॅव संजय भन्साली साहेब, वी हॅव समृद्धी पोरे, अँड there is Ajay Naik. There may be other people in other parts of India who I don't know. त्यामुळे मला कौतुक, हे बरं आहे माझं, म्हणजे आय ओनली चोज द रॉंग वर्ड, कौतुक वाटतं रे पुष्पा. खरंच आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड अ लॉट ऑफ क्लॅरिटी, बिकॉज हे गाणं जेव्हा तू मला सांगितलंस, ह्याची ट्यून 90s सारखी, म्हणजे ही कॅन कम्पोज. त्याच्या पहिल्या सतरंगीमध्ये त्यांनी पूर्ण रॉक गाणी दिली, आणि त्याचा संबंध, इट्स अ टाइमलेस, रॉक इज टाइमलेस. सेकंड पिक्चरमध्ये जे वेर आय सँग फॉर द फर्स्ट टाइम, इट वॉज अ रोमॅन्टिक, इट वॉज अ ब्युटिफुल सॉन्ग. पण ह्या गाण्यात ही वेंट बॅक टू द 90s, ही गेव दॅट कलर. स्केल पण तसा चूज केला की जिथे आपल्याला बोंबाबूम नको, म्हणजे गळ्याला कोण फास लावतंय, आज जी आम्ही गाणी गातो तिकडे म्हणजे सगळं तारसप्तकमध्येच होतंय. पण राईट स्केल चूज करणं, शब्द, ते थोडंसं रेगे फील जे 90s मध्ये दादाने गायलं, दो दिल मिल रहे, सो इट्स ब्युटिफुल. ही गॉट इन टू द DNA ऑफ द टाइम, अँड
you know, I can't wait to see the film. हे गाणं विचारायला डोक्यात, सो आय थॉट लाईक नन अदर दॅन शान सिंग्स इट. आणि अगेन द ट्रेडिशन हॅज कंटिन्यूड दॅट यू आर अ पार्ट ऑफ माय अल्बम. म्हणजे माझे एकही अल्बम एकही फिल्म शान शिवाय कम्प्लीट नाही आहे. आणि म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखा आणि लाईक ही इज सच अ लवली सोल. म्हणजे तुम्ही शानला कधी कोणी असं दुःखी पाहिलंय का? कधीच नाही. सो एव्हरीबडी लाईक केअर बघा म्हणतो ना आपण की बेट लगाने के लिए करोडो रुपये की शान को दुखी दिखाओ. अँड मी तर नाही पाहिला मला दिखावा मेरा तो कभी कुत्ता दुखी नहीं दिखाओ. सो डेफिनेटली जेव्हा हे गाणं विचारायला डोक्यात, सो आय थॉट लाईक नन अदर दॅन शान सिंग्स इट. आणि अगेन द ट्रेडिशन हॅज कंटिन्यूड दॅट यू आर अ पार्ट ऑफ माय अल्बम. बिलकुल, मैं हमेशा जैसे यही कहता हूँ कि मैं उस दिन का वेट कर रहा हूँ जब खुद अभी कंपोजर तो कर लिए, यू प्रोड्यूस स्टार्ट एज अ प्रोड्यूसर देन एज अ डायरेक्टर एंड एज कंपोजर फ्रॉम द बिगिनिंग ओनली, बट हीरो देखना है इनको. पार्टिकल में तो आराम से कर जो गया. आई मीन ऑफ कोर्स ऑल ड्यू रिस्पेक्ट टू द हीरो जिन्होंने गाने को मतलब जो थे फिल्माए जिन पर, ये भी कुछ कम तो नहीं लग रहा है. बिल्कुल काय वाटते प्रत्येक म्युझिक रिलीज हा असंच म्हणतो की आणि मी तुला हो म्हणतो पण तुमचं नावामध्येच नायक आहे आणि यांना असा नायक नाही बन पाहायचा आहे. बघा तुमचं हिरोईन पण अडीच मिनिटाचा टाइम स्पॅन आहे बघा आमचं पेला पण नसतो. किती ग्लॅमरस वाटत. सो वंडरफुल, आय ऑलवेज वॉन्ट टू विश अजय ऑल द व्हेरी बेस्ट. जो भी करते हैं बहुत पैशन से करते हैं और जो भी स्टोरी जो रखते हैं हमेशा यूथफुल रखते हैं, ताकि आई थिंक समवेयर द टाइम दैट ही स्पेंट बिफोर गोइंग टू द यूएस those haunt him much more than most of us. Baki hum sab to sochte hain ki ha ye karte hain, lekin unki hamesha film mein it's always youth based, always social and you know subject based, so bahut maza aata hai. Aur and he's always kept his promise and always bahut hum log, and I'm sure Sharada Kunal, all of us are here, we can tell ki kahiyon ke sath shuru karte hain aur fir kahin na kahin aage raah mein sab apne apne manzil par aise bhul jate hain. शुरू कहाँ से हुआ था, क्या क्या नहीं हुआ था, बट वन पर्सन वाज ऑलवेज केप्ट मी इन ऑल हिज प्रोजेक्ट्स इज अजय, एंड आई एम वेरी वेरी ग्रेटफुल एंड थैंकफुल टू हिम, एंड ही इज अ ब्रदर एंड आई विश हिम ऑल द बेस्ट. इथे जे बसले थे कुमार शानूजी, त्यांचं नाव वाचलं की इन्व्हिटेशन मध्ये ते येणार आहेत, मी त्यांना बघायला म्हणून आलो ते. कारण आज पण खूप म्युझिक, दिवसातले 4 तास नवीन म्युझिक ऐकण्याचा प्रयत्न असतो टेन्शनमध्ये की आपलं काय मिस व्हायला नको, की तिथे जस्टिन बिबर काय करतोय, इकडे रेहमान साहेब काय करतायत, इकडे नवीन नवीन कंपोजर्स काय करतायत, शान जी आता काय गातायत, कुणालजी आता काय गातायत, हे सगळ्यासाठी आपण सतत काहीतरी ऐकतो ऐकतो टेन्शन की ये कुछ मिस ना हो जाय. इसके लिए 4 घंटे दिनभर म्युझिक नया नया सुनता येतो आणि मग सगळा दिवस जातो कामात, आणि मग संध्याकाळी वाटतं की आता आपल्यासाठी काहीतरी ऐकू. आणि ज्यावेळेला ते वाटतं त्यावेळेला माझी ऍपलची फेवरेट 90s लिस्ट मी लावतो आणि मग हेच ऐकतो आणि मग सासो की जरूरत है जैसे हेच ऐकतो. आणि त्यांनी अंगावर असे शहारे येतात, त्यांच्या दादांचा आवाज ही गोष्ट तर आहेच आहे आणि छान छान ती गाणी आहे, पण त्याबरोबर आहे ती गोष्ट म्हणजे नॉस्टॅल्जिया की 90sचा एक्झॅक्टली काळ. 92 माझी 10th झाली, 94 माझी 12th झाली, मला तितकंच लक्षात येत त्याच्या पुढे. अँड देन आय वॉज इन कॉलेज, मिठीबाई कॉलेजला होतो मी, आणि तो सगळा काळ म्हटला की तीच गाणी ज्या वेळेला तो काळच आठवला की खूप अंगावर शहारे येतात. आणि मग अर्थात दुसरं कारण मिळालं येण्याचं की त्या काळातलं म्युझिक असलेली फिल्म माझ्या मित्रांनी अजयनी बनवलेली. अजयनी इतक्या फिल्म बनवल्या पण मला कधीही त्यांनी गायला बोलवलं नाही, आणि ज्यावेळेला त्यांनी मला संधी दिली आणि मी मला ह्याच्यात गायला मिळालं, मला खूप आनंद झाला. आज सगळी मी गाणी बघतोय, मला खूप गोष्टींचा आनंद आहे. आज खूप मोठा दिवस आहे की मी ह्या महान गायकांच्या मांदियाळीत तुम्हाला बसवलंस, तर त्याबद्दल तुझे खूप मित्र थँक्यू व्हेरी मच. मला फार मोठं अवॉर्ड मिळालं आहे हे आज असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर सगळी गाणी बघितली, दोन्ही हिरोंचं खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट त्यांना. आणि दुसरं कारण म्हणजे प्रार्थना
जिला मी लॉन्च केलं होतं जय महाराष्ट्र ढाबा बटाट्यामधनं, तर आज ती खूप शी इज डुईंग सो वेल आणि तिला तू चित्रपटात घेतलंस त्याबद्दल मला खूप कौतुक आहे त्या तिच्या तर्फे देखील थँक्यू, ते एक कारण होतं येण्याचं. आणि अर्थात आता जे बघितल्यानंतर वाटतंय की ते आता संजयजी आलेत, संजय जाधव यांची पण मला त्यांची पण डेब्यू फिल्म आहे की नाही मला माहित नाही, पण एवढा मोठा रोल असलेली आणि खूप छान फिल्म आहे. आम्ही महाराष्ट्रातला ऑडियन्स म्हणून आम्ही खूप उत्सुक आहोत संजयजींना पडद्यामागच्या माणसाला पडद्यासमोर पडद्यावर बघण्यासाठी. थँक्यू. आणि त्यामुळे तुला आणि सगळ्यांना खूप ऑल द बेस्ट. आत्ताची पर्यंत जी गाणी बघितली ती सगळी कडक चाबूक अशी गाणी झालेली आहेत. याच्या आधी विचार करत होतो मी चुकून मला बोलावलं इकडे तुम्ही काय बोलणार आणि मला कळत नव्हतं कारण फिल्म डिरेक्ट करतो फिल्म प्रेझेंट करतो त्यावेळी गोष्ट वेगळी असते आपल्याला माहिती असतं आपल्याला काय बोलायचं आहे. पण माझी मला म्हणजे एक रिक्वेस्ट आहे अजय नाईकला की तू डिरेक्टर आहेस आणि तू माझ्यातलं ऍक्टिंग टॅलेंट हेअरलेस आणि स्वप्नील जोशी अंकुश चौधरी या सगळ्यांना कॉम्प्लेक्स चांगला रोल तू मला दिलास तर तू म्युझिक डिरेक्टर पण आहेस तर शान इथे आहे कुमारजी आहेत आणि अवधूत सर आहेत आणि कुणाल पण आहे यांनाही कॉम्प्लेक्स येईल असं एखादं गाणं मला गायला दे म्हणलं वीस जण मी सब करील येत आहे यार म्हणजे अवधूत गंमत सांगतो आता डबिंगचं मात्र तेव्हा मी हळूच म्हणजे आपला एक वेगळा स्ट्रगल असतो ना की मी कंपोजर पण येतात सज्जुताला दादा आपके नया फिल्म आ रहा है जर दो तीन गाणे सुना दो असे माझ्याकडे बघून म्हणजे तो जो ती खंत आहे ना की आपण दिग्दर्शकी चला आपल्याला कोणी घेतच नाही रे म्युझिक द्यायला अवधूत हा एक प्रॉब्लेम आहे काहीतरी आपण केलं पाहिजे मी खुलेआम स्ट्रगल करतो भर मेहनत किया रे रोल के लिए सीरियसली बहुत मतलब सिक्स पैक्स वगैरह सब लाया था मैंने इन्होंने मेरा बेयर बॉडी शॉट लिया नहीं अदरवाइज आई वाज रेडी सो अगर आप सिंगिंग का चांस देंगे तो मैं आई डोंट माइंड आई मीन सो प्लीज थिंक अबाउट इट नॉट दिस फिल्म द नेक्स्ट फिल्म आई एम रेडी एंड थैंक यू थैंक्स अ लॉट फॉर हैविंग मी हियर एंड क्या बोलूं मेरी फिल्म है यार सो यू गाइस विश मी लक दैट्स इट गॉट टू लुक फॉर मोर सो विद अ बिग बिग big round of applause let's welcome the one and the only one kumar sir kabhi aapne dekha nahi hoga mere ko kabhi first time main bhi is tarah ki koi party mein aaya jahan pe mere ko itna tasalli hui ho gana ga ke to ek singer jab unko gana sunne ke baad jab khushi hoti hai gana sunne ke baad jab khushi hoti hai ke bhai bada madhur geet hai क्या मजा आ गया गाना गा के तो जरूर लोगों को यह अच्छा लगने में बाउंड हो जाता है अच्छा लगेगा ही लोगों को पहले खुद एंजॉय कर ले तो लोग एंजॉय कर ले एंड डेफिनेटली आ जाए बेस्ट ऑफ लक फॉर द फिल्म एंड बहुत खूबसूरत पिक्चर इस किया तुमने थैंक यू पूरा गाना हमने देखा नहीं थोड़ा सा वो अभी तुमने आधा आधा देखा हां बाकी आधा भी फिल्म प्रीमियर प्यास रह गया मैं प्रीमियर में जाके देखूंगा डेफिनेटली ऑल द सॉन्ग्स इन्होंने जो बनाया एक चीज हमने देखा कि इसमें इन्होंने मेलेडी को बरकरार रखा और प्लीज इस चीज को बरकरार रखना जिस तरह के पोल्यूशन हमारे यहाँ पे हो गया उस तरह का पोल्यूशन तुम्हारे मराठी फिल्म में नहीं आना चाहिए फैंटास्टिक आप लोगों को भी वेलकम टू आवर इंडस्ट्री अभी तो मैं भी इंडस्ट्री का हो गया तुम्हारे इंडस्ट्री का सो कुछ बोलोगे ऍक्च्युली हॉस्टेल डेज ही फिल्म आमची नॉस्टेल्जिया बद्दल आहे माझा जन्म दोन मिनिटं फक्त बिफोर वी मूव अहेड हाऊ कॅन वी फॉरगेट द वन अँड ओनली वन बेला शेंडे फर्स्ट ऑफ ऑल इट वॉज अन ऍब्सोल्यूट प्लेजर अँड ऑनर टू सिंग विथ सानूजी बिकॉज आपण सगळेच त्यांची गाणी ऐकत आम्ही मोठे झालो वी आर बीन लिसनिंग टू युअर सॉंग्स सिन्स चाइल्डहूड सो इट वॉज सच एन ऑनर and thank you Ajay for giving me that honor this is one of my favorite songs in the film ani mala he manali ki amche film nostalgia baddal aata maza janma 89 cha aahe tyamule mi tasa pahayla gele ta I'm not a 90s kid me jevde bela ani ajay tya sound la connect kartil tevda mi nahi karat pan kumar sarancha aawaz itka iconic aahe ani maazhyasathi ti itka kay mhanu mhatel it is such a big thing
की इतक्या वेळा त्यांना त्यांचा आवाज आम्ही ऐकून ऐकून तो असा गाडी चालवताना म्हणा, जनरल घरात बसलेला असताना म्हणा, आम्ही तो गायचा तसा प्रयत्न केलेला आहे. आणि आज त्या इतक्या आयकॉनिक माणसाचा मला फिल्ममध्ये प्लेबॅक मिळावा, सो आय थिंक इट इज अ व्हेरी बिग थिंग फॉर मी आणि आय एम रिअली ऑनर्ड. सो थँक्यू अँड थँक्यू अजय, थँक्यू टू माय एंटायर टीम. नाव आय एम टू इंट्रोड्यूस ऑल द लवली लेडीज इन द फिल्म. द सिंगर्स प्रियंका बर्वे, जिला आजकाल तुम्ही अनारकलीच्या रोलमध्ये पण बघताय, कम्प्लिटली धमाल करून दिले, शी इज द सेम प्रियंका, सो हुज प्लेइंग द रोल ऑफ अनारकली. देन आनंदी जोशी, एव्हरीवन नोज आनंदी. And I'm very glad to introduce Rucha Bondre. This is her first film as a playback singer. The Atlas Copco, right? She is an engineer and she works full day in Atlas Copco. And now she has started her playback singing career through this film. So let's welcome Rucha Bondre to the industry. Ani, now the ladies that you saw in the song. Ankita Lande Patil. You've met Sonia Patwardhan. Ankita Bora.